आपण पाहताय हे सावंतवाडी येथील पशुसंवर्धनचं महाराष्ट्र शासनचं खातं आहे आणि या खात्याद्वारे कोलगाव येथे फार मोठा घोटाळा झालेला आहे। पत्रकारांच्या नावावर सात सात आठ आठ म्हशी खोट्या दाखवून त्याचं लसीकरण केल्याचं खोटं कागदपत्र दस्तऐवज तयार केलेले आहेत आणि सगळे पैशांचा मोठा गैरव्यवहार आहे। इथे माजी उपसभापती होते महेश सारंग त्यांनी तर सरसर आरोप केलेला आहे की खाजगी फार्मवर ह्या लसीकरणाचा उपयोग करून फार मोठा आर्थिक फायदा येथील डॉक्टरांनी मिळवलेला आहे। आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नुकतीच ज्यांची उपाध्यक्ष जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते गोट्या सावंत त्यांच्याकडे खातं आहे, त्यांचं स्वागत अशा स्वरूपाच्या घोटाळ्याने हे खात्यामार्फत केलं जातं ही दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि आज ते पहिल्या दिवशीच पहिलीच चौकशी पशुसंवर्धनची ज्यांच्याकडे ते खातं आहे पशुसंवर्धनचं आणि त्या खात्याचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी करण्याचं त्यांच्यावर या ठिकाणी पाळी आलेली आहे आणि ते चौकशीसाठी या कार्यालयात आलेले आपण पाहणार आहोत कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली जाईल, कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील आणि या ठिकाणी महेश सारंग यांनी जे जे या दोषी आहेत त्यांच्यावर मोठी कारवाई होऊन फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि निलंबन झालं पाहिजे। आणि अशा प्रकारची कारवाई जर नाही झाली तर ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांची खोटी नावं नोंद केलेली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना आणून फार मोठं आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा महेश सारंग यांनी दिला आहे। आपण पाहूया या कार्यालयामध्ये गोट्या सावंत इतर त्यांचे पशुसंवर्धनचे अधिकारी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करणार आहोत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल मापशेगा टाइम पण पावसात झालेलं होतं, ती काय स्थानिक जनावरांना झालं ना तिकडे बाहेरून ती जनावर आणली, तुम्ही म्हणता ते बाहेरून जनावरांचं बाहेरून जनावर आणलं त्यांना झालं नाही, हे इकडे स्थानिक जनावर झालंय तर ते तुम्ही म्हणता सहा सहा महिन्यांनी जर दिली असेल मग ह्यांनी जर दिली असेल मग आलं का तो मग तुमची लस पार्टी आहे का? लस पार्टी नसते, सहा सहा महिन्याने आपण देतो म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्या कंट्रोल मध्ये पण आहे। साहेब माझं म्हणणं आहे की आपण कंट्रोल मध्ये आणायसाठी प्रयत्न सर्वांनी म्हणून करायचे आणि ते करण्यासाठी आपण करायला पाहिजे। कारण आता ह्यांचा मुद्दा काय येतोय की 2011 सालापासून तुमचं रजिस्टरच औषधांचं लिहिलं गेलं, म्हणजे औषधं आली नाही का आमची? आली आहे मग तुम्ही बरं ठीक आहे, हे रजिस्टर चेक करणं काम कोणाचं आहे? नाही वरिष्ठांचं कोणाचं आहे हे काम? वरिष्ठ सहायक आयुक्त आहे, ही मोठी पोस्ट आहे तशी इथली क्लास वन ऑफिसरची पोस्ट आहे इथली। मी कधी नाव बोलले काही तारीख काय समजा म्हणजे दोन एफएमडी ही लस आहे, ही जनावरांना जून महिन्यात देते आणि आता 21 दिवसाचा जो प्रोग्रॅम होता त्यासाठी शासनाने ही लस उपलब्ध करून दिली होती। आज सावंतवाडीचा आपला मेन दवाखाना आहे, ह्या दवाखान्याला किमान 17,000 लसीचं जो स्टॉक आलेला होता त्यात गावोगावी ह्यांनी वाटले म्हणून सांगतात त्यांना ते रजिस्टरमध्ये कुठे नोंद नाही, म्हणजे आवक जावक त्यांचं रजिस्टर असतं औषधांचं त्याच्यामुळे कुठे नोंद नाही त्याची। आणि आमच्या कोलगाव माझ्या मतदारसंघातील कोलगाव एक गाव आहे कुणकिरी आंबेगाव माडकुल कारुडे ह्या गावात हे असे लसीकरण दिले अशी यांच्याकडे लिस्ट आहे, पण जी लिस्ट अशी आहे ज्यांच्याकडे जनावरच नाहीत त्यांची पण ती नावं तिकडे घालून ती लस यादी तयार करून ठेवलेली आहे। आता आमच्या महसुली गाव आमच्या निरकेमधून आहे कोलगाव, त्यात आता संपूर्ण परिसरात तिकडे मोठ्या प्रमाणात हा एफ एम डी लस म्हणजे माऊथ डिसचा मोठ्या प्रमाणात लागण हे सुरू झाली आहे। त्यासाठी काल मी इकडे भेट दिली तर ती रजिस्टर पाहता यांचं संपूर्ण अपुरं आहे आणि हे डॉक्टर इकडे संसारे म्हणून डॉक्टर आहेत ह्यात यांचा मोठ्या प्रमाणात संसारे डॉक्टरांचा ह्यात काम सुकारपणेचा किंवा काहीतरी घोळ असल्या प्रमाणात हे आहे त्याची आता चौकशी उपायुक्तांमार्फत होत आहेत चालू आहे आता।